महाराष्ट्रात चोरबीटी बियाण्यांवर बंदी आहे, मात्र बंदीतही याची जादा कमाईच्या हव्यासापोटी चोर नवनवीन शक्कल लढवून या बियाण्यांची सर्रास विक्री करत आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास 400 पॉकेट जप्तीची कारवाई करण्यात आली. तेही जिथे जाण्यास लोक आजही घाबरतात अशा स्मशानभूमीत सदर कारवाई करण्यात आली. आरोपी म्हणून धानापुरातील गजानन ढवस आणि त्याचे सहकारी साईनाथ वडसकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यानं शेतकरी बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी धावपळ करत आहेत. जमिनीची पूर्वपेरणी आणि मशागत कामांना वेग आलाय. शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक दुकानदारांकडून बियाणे खरेदी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तेलंगणा सीमेलगत गोंडपिपरी तालुका असल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात चोर बीटी बियाण्यांची विक्री होत आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचत ठाणेदार संदीप धोबे, कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी विजयकुमार कोमला, रतनसिंग चव्हाण यांनी धाड टाकून 400 बीटी बियाण्यांची पॉकेटं जप्त केली. गोंडपिपरीचे पोलीस निरीक्षक संदीप धोबे आणि तालुका कृषी अधिकारी पवार यांनी याविषयी दिलेली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. गुप्त माहितीवरून सोबत कृषी अधिकारी यांच्यासोबत धानापूर इथे ग्रामपंचायतच्या मागे जे स्मशानभूमी आहे त्या परिसरात आपल्याला माहिती गुप्त माहिती मिळाली होती आणि त्याच्यावरून रेड कारवाई केली असतात. एकूण 400 पॅकेट चोरबिटीचे 400 पॅकेट त्याची अंदाजे किंमत 2,92,000 रुपये ती जप्त करण्यात आलेली आहे आणि तालुका कृषी अधिकारी श्री पवार आणि गोंडपिपरी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ यांच्या मदतीने ती कारवाई करण्यात आली आहे. संयुक्त कारवाई होती आणि सर्व शेतकऱ्यांना आणखी परत एकदा आम्ही आवाहन करतो की परत चोरबिटी वगैरेचं वाण हे लावू नका आणि त्याच्यामुळे शेतीवर शेतीचं नुकसान होतं, त्याची सुपीकता कमी होते असं वारंवार शासनातर्फे आणि प्रशासनातर्फे वारंवार सूचित करून असून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात चोरबिटी लावताना तालुक्यामध्ये दिसून येत आहे. तरी याच्यापासून दूर राहावे आणि जे कृषी केंद्रामध्ये जे चांगल्या लीगल बीटी बियाणं मिळतात त्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा असे सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करीत आहोत. 1-2 दरम्यान गोंडपिपरे तालुक्यातील दानापूर या हद्दीमध्ये चोर बीटी ज्याला आपण RR बीटी किंवा STBT म्हणतो या पॅकेटाचे ॲडव्हान्स 333 आणि वांचरी याचे एकूण 400 पॅकेट जप्त करण्यात आलेले आहे. याची एकूण मुद्देमालाची रक्कम 2,92,000 रुपये होत असून हा चोरबिटीचा माल आहे. याच्यावर पुढील कार्यवाही सुरू असून याबाबत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की हा जो चोरबिटी आहे यामुळे आपल्या शेतजमिनी ह्या नुकसानकारक ठरत आहे. यामुळे शेतीला खूप मोठा धोका निर्माण होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते.